नमस्कार, माझे नाव छबिला विकास कागते, रानर खोलीग्राम, पोस्ट परसोडी, तालुका अर्जुनी, जिल्हा गोंदिया। सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाईन वीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। वीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य गोलपाट, धान्ये, थायरम, बायोला आणि पाणी। वीज प्रक्रिया करण्यासाठी आपण सर्वात प्रथम धान्यामध्ये 25 ग्रॅम थायरम यूज करायचं। प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य गोलपाट, धान्ये, थायरम, बायोला आणि पाणी। वीज प्रक्रिया करण्यासाठी धान्यामध्ये 2.5 ग्रॅम थायरम मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 25 ml बायोला टाकायचं। त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्या धान्यांना आपण अर्धा तास सावलीमध्येच या गोलपाटावर वाळवायचं। त्यानंतर आपण या धान्यांना पेरणीसाठी वापरू शकतो। बीज प्रक्रियेचे फायदे, थायरम हे एक बुरशीनाशक आहे, त्याच्यामुळे धान्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते। उगवण क्षमता वाढते। बीज प्रक्रियेचे फायदे, बियांची उगवण क्षमता वाढते, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते। थायरम हे एक बुरशीनाशक आहे, त्याच्यामुळे जमिनीतून व बियाणांद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। बायोला हे जैविक असल्यामुळे 25% पर्यंत रासायनिक खतांची बचत होते। बायोला हे एक स्फुरत विरघळणारे जीवाणू खत आहे, त्याच्यामुळे जमिनीतील स्फुरत पिकाला मुबलक प्रमाणात मिळतो व पिकांची योग्य वाढ होते। नमस्कार।